जय सद्गुरु मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्तच आहे. तर बघा, इकडं आम्ही फिरायला आलेलो होतो, तर आम्ही इकडं निघालेलो आहेत उज्जैनला. तर बघा, रस्त्यामध्ये इथे नर्मदा देवी लागलेली आहे. तर बघा, इथे छोटेसे स्टॉल लागलेले आहेत. आजी आपले नारळ वगैरे फुटाने विकत आहेत आणि नर्मदा नदीला फुटाने व्हायचं इकडची रीत आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आता नर्मदा नदी. तर चला आपण पाहूया. हे पा, इकडनं असं खाली उतरून गेल्यावर तिकडे आता महादेवाचं मंदिर आहे. तर चला आपण पाहूया. पहिले जाणार आहोत महादेवाच्या मंदिरात. तर बघा, आजूबाजूचा परिसरसुद्धा तुम्ही कसा वाटतो इकडचा. आणि खूप ऊन आहे. आणि बघा, पूल किती खूप मोठा ब्रिज बांधलेला आहे. इथं आहे वर महादेवाचं मंदिर. बघा, ओपनच आहे आणि नर्मदा नदीच्या काठालाच आहे. बघा, खूप छान वाटतं. आणि इथं आम्ही पूजा केली, पाणी घातलं. तर पाहू शकता तुम्ही, खूपच छान असा आजूबाजूचा देखावा सुद्धा होता. इकडे देवीच्या मूर्त्या आहेत. हे पहा, खूप छान असं प्रसन्न वाटतं इथे. बघा, हा आहे ब्रिज. तर हा वन वे आहे इकडनं जाताना. आणि तिकडनं येण्यासाठी दुसरा ब्रिज आहे. बघा, तर चला तर आपण खाली जाऊया नर्मदा नदीचे दर्शन घ्यायला. अशा प्रकारे आम्ही इथे महादेवाचे दर्शन घेतलेले आहे आणि आता खाली निघालो आहोत. पायऱ्या आहेत उतरायला. तर ह्या साईडला काही जास्त गर्दी नव्हती. आणि तिकडनं येताना जो पूल आहे गाड्यांचा त्या साईडचा, तिकडे जास्त गर्दी आहे. तर आम्ही त्या साईडला पण जाणार आहोत तिकडनं येताना. तर बघा, इथे खूप स्वच्छ असं पाणी आहे नर्मदा नदीचं. बघा, आणि खूप पावन अशी नदी आहे. आणि खूप येतात इकडे आंघोळी वगैरे करायला. तर बघा मैत्रिणींनो, खूप छान असं वाटलं आम्हाला. आणि एकदम थंडगार पाणी. बघा, एकदम मस्त वाटलं. खूप स्वच्छ पाणी आहे आणि खूपच छान वाटतं. आणि खूप म्हणजे महत्त्व आहे या नदीचं. आणि परिक्रमासुद्धा करतात पूर्ण नदीची. 15 दिवस लागतात परिक्रमा करायला. आता तिकडचा जो ब्रिज आहे, तिकडनं ज्या गाड्या येतात त्या साईडलासुद्धा भरपूर गर्दी आहे. आणि महादेवाचे मंदिर आहेत. तर चला मी दाखवते तुम्हाला. आणि तिकडे भरपूर जण आहेत स्नान करायला आलेले आहेत. आणि लांबून लांबून लोक येतात. तर बघा, हे मंदिर आहे इकडे. आणि इकडे खाली नदी आहे. तर इथे छोटेसे असे जत्रासारखंच थोडं छोटंसं म्हणजे दुकान आहे, स्टॉल आहेत. हे पहा, तर आपण इथे पाणीसुद्धा भरून घेऊ शकतो. तर इथे सोय आहे तशी, बाटल्या वगैरे भेटतात पाणी भरून घ्यायला दुकानात. तर पाहू शकता इथे ह्या साईडला भरपूर गर्दी आहे स्नान करणाऱ्यांची. लांबून लांबून लोक येतात. तर पाहू शकता तुम्ही, इकडे महादेवाचे पण मंदिरं आहेत. भरपूर गर्दी आहे. तर मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.
शेअर करा. नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.